महाराष्ट्रात परतीच्या पावसानं काही ठिकाणी जरासा ब्रेक घेतल्याचं चित्र असून काही जिल्ह्यांना मात्र येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत उद्या काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात मात्र उद्या जोरदार पाऊस कोसळेल. मुंबईत उद्या उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवेल तर सायंकाळी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत उद्या 27° सेल्सिअस कमाल तर 21° सेल्सिअस किमान तापमान असेल. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात पावसाचा जोर ओसरलाय. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर अधूनमधून वातावरण ढगाळ राहण्याचीही शक्यता आहे. तर घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यात उद्या 26° सेल्सिअस कमाल तर 20° सेल्सिअस किमान तापमान असेल. विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूरमध्ये उद्या 29° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बीड, परभणी, जालना या जिल्ह्यात वातावरण ढगाळ असेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 25° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. राज्यामध्ये परतीच्या पावसाचा वेग मंदावला असून काही भागात मात्र पावसाचा जोर हा सुरूच आहे. काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.